जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, तुरुंगात असलेल्या त्या 15 शिवसैनिकांना दिलासा दिलेला आहे आणि प्रत्येकाचा 1.5 लाख रुपयाचा दंड स्वतः त्यांनी भरलेला आहे, त्यामुळे शिवसैनिक त्यांना कुटुंब प्रमुख का म्हणतात याची प्रचिती आली। सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। नांदेडमध्ये काही वर्षापूर्वी नांदेडच्या 19 आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 1,60,000 रुपयाचा दंड ठोठावला होता। परंतु एवढ्या मोठ्या दंडाची रक्कम कशी भरावी असा सर्वसामान्य शिवसैनिकांना प्रश्न पडला होता। मात्र ही माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांना ठोठवण्यात आलेल्या सर्व दंडाची रक्कम स्वतः भरली व त्या शिवसैनिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी मी ठाम उभा राहणार असा शब्द दिला। कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, त्यामुळे कणा मजबूत असल्यास पक्षही मजबूत राहतो। मात्र अशा कार्यकर्त्यांसाठी असा आपला पक्षप्रमुख उभा राहिला, त्यामुळे सगळीकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आहे। काही वर्षापूर्वी महागाईच्या विरोधात आंदोलन झालं, तेव्हा या 19 आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना 5 वर्षाची शिक्षा आणि 1,60,000 रुपयाचा दंड ठोठावला होता। त्यामुळे या सर्व शिवसैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी आणि हे प्रत्येकाचे 1,60,000 रुपये अशी कोट्यवधी रक्कम त्यांनी स्वतः भरलेली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबप्रमुख असण्याची ही पावती मिळाली आहे। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।